गुरुवारी मुंबईतल्या डिलाईल रोड पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. 5 वर्षांपासून या पुलाचं काम रखडलं होतं. आता या पुलाचं श्रेय घेण्यावरून ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये चढाओढच लागलेली आहे. मुंबईच्या डिलाईल रोडवरचा हा पूल बांधण्यासाठी प्रशासनाला तब्बल 5 वर्षांचा कालावधी लागलाय. ऑगस्ट 2018 मध्ये आयआयटी मुंबईच्या तांत्रिक तज्ज्ञ समितीनं हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक घोषित केला. त्यानंतर मुंबई महापालिकेनं या पुलावरची वाहतूक बंद केली. आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. मात्र पुलाच्या कामाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी भाजप शिवसेना आणि शिवसेना उभाठात चढाओढ सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी परस्पर या पुलाचं उद्घाटन केलं. त्या प्रकरणी पोलिसांनी आदित्य ठाकरेंसह आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज हा लोकार्पण सोहळा होणार आहे. याच पुलावरनं गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण सुद्धा होताना पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंनी या पुलाचं औपचारिकरित्या काही उद्घाटन सुद्धा केलं होतं आणि हा पूल खुला केला होता. मात्र त्यानंतर हा पूल परत बंद करण्यात आला आणि अनेक वर्ष या पुलाचं काम जे आहे हे रखडलेलं होतं. अखेर या वर्षी या पुलाचं काम जे आहे हे पूर्ण झालेलं आहे. आता उद्घाटनाच्या निमंत्रणावरून राजकीय कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. त्यामुळे कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधारी आणि भाजप शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय. जर माझ्या बाहेर पडण्यासाठीच बीएमसी थांबली होती तर आधी सांगायचं होतं, आधी पण आलो असतो कोकणात दौरा करायला. उद्घाटन करून घ्या. आता जसं डिलाय रोडचं त्यांनी डिले रोड करून ठेवलेलं आहे आणि उद्घाटन तुम्ही पाहिलं असेल, आम्ही जेव्हा रस्ता जनितासाठी उघडला केसेस टाकले ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, पण तरी देखील पुढचे 10 दिवस अजूनही रस्ता बंद ठेवला. त्यांना वेळ मिळाला म्हणून आता जनतेसाठी ते उद्घाटन करतात. डिलाईल रोड पूल रखडल्यानं गेली 5 वर्ष केवळ इथल्या रहिवाशांनाच नाही तर या परिसरातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सरकारी काम आणि 5 वर्ष थांब ही म्हण या पुलाच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. अतिशय कासव गतीनं या पुलाचं काम करण्यात आलं. रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या वादात हा पूल रखडला. मात्र नागरिकांनी गेली 5 वर्ष सोसलेल्या त्रासाचं राजकीय नेत्यांना कुठलंही सोयरसूतक नाहीये. श्रेय लाटण्यासाठी मात्र नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.